स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 6 जून 2021 यावर व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण या अगोदरचा माझा 5 जून 2021 यावरील व्हिडिओ बघितला नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता। बघा, आज आपण 5 जून 2021 यावरचे क्वेश्चन पाहूया, मग नंतर मी तुम्हाला 6 जून 2021 यावरच्या न्यूज डिस्कस करणार आहो। बघा, आजचा पहिला क्वेश्चन, इस्रायल देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी पदभार सांभाळला? इस्रायल देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी पदभार सांभाळला? तर इथे आपलं राईट आन्सर आहे आयझॅक हर्जोग यांनी इस्रायल देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार सांभाळलेला आहे। नंतर बघा, इथे ऑप्शन घेतलेला आहे मी बंगबंधू शेख एम रहिमान यांना भारत सरकारच्या वतीने गांधी पुरस्कार देण्यात आला। ठीक आहे। नेक्स्ट बघा, इथे ओहमदौ महमदौ हे नायजर देशाचे पंतप्रधान आहे। हे कोण आहे? नायजर या देशाचे पंतप्रधान आहे। ठीक आहे। आता नायजर देशाची राजधानी निमे आहे। ठीक आहे। आणि फ्रँक तिथे चालन चालतात ठीक आहे। बघा, बंगबंधू शेख एम रहिमान गांधी पुरस्कार भारत सरकारच्या वतीने। नंतर बघा, इथे ओहमदौ महमदौ नायजर देशाचे पंतप्रधान झाले आणि नायजर देशाची राजधानी निमे आणि फ्रँक तिथे चालन चालतात। नंतर बघा, वजोसा उस्मानी ही कोसोवो या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण झाले? वजोसा उस्मानी। आणि कोसोवो देशाची राजधानी काय आहे? प्रिस्टिना। आणि चालन तेथे युरो चालतात। ठीक आहे। नेक्स्ट बघा, जागतिक बँक ही संस्था कोणते नवीन उपक्रम राबविणार आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे प्रशिक्षण मीन्स कोच। हे जे उपक्रम आहे हे कोण राबविणार आहे? जागतिक बँक। आता बघा, इथे मी सेहत ही जी योजना आहे ही संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे। आता संरक्षण मंत्रालय पाहण्यासाठी कोणते मंत्री आहे? राजनाथ सिंग। हे काय करतात? संरक्षण मंत्रालय पाहतात। त्यानंतर बघा, इथे पोषण पंधरवडा काय आहे? आता पोषण पंधरवडा ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? ही योजना महिला व विकास मंत्रालयाने। ठीक आहे। पोषण पंधरवडा ही योजना महिला व विकास मंत्रालयाने सुरू केली। ज्याला पाहण्यासाठी स्मृती इराणी आहे। कोण आहे? स्मृती इराणी। ठीक आहे, इराणी। नंतर बघा, माय एन ई पी हे जे या योजनेचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काय केले? MAY NEP। आणि शिक्षण मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे? रमेश पोखरियाल निशंक। बघा, जागतिक बँक ही संस्था कोणते नवीन उपक्रम राबविणार आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे प्रशिक्षण किंवा कोच। हे जे नवीन उपक्रम आहे हे कोण राबविणार आहे? जागतिक बँक। आता बघा, सेहत ही जी योजना आहे ही संरक्षण मंत्रालयाने सुरू केली आणि तिला पाहण्यासाठी राजनाथ सिंग आहे। पोषण पंधरवडा ही जी योजना आहे ही महिला व बाल विकास मंत्रालय याने सुरू केली आणि याला पाहण्यासाठी स्मृती इराणी आहे। माय एन ई पी या योजनेचे उद्घाटन शिक्षण मंत्रालयाने केले आणि याला पाहण्यासाठी कोण आहे? शिक्षण मंत्रालय पाहण्यासाठी रमेश पोखरियाल निशंक। नेक्स्ट बघा, कोणत्या मंत्रालयाने सीड मिनी किट कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
कार्यक्रमाचा प्रारंभ केला. तर इथे आपलं राईट आन्सर आहे कृषी व शेतकरी मंत्रालयाने. कृषी व शेतकरी मंत्रालयाने काय केलेलं आहे, सीड मिनी किट कार्यक्रमाचा प्रारंभ केलेला आहे. आता बघा ग्रामीण विकास मंत्रालय, आता काय आलेलं आहे ग्रामीण विकास मंत्रालय. ग्रामीण विकास मंत्रालय पाहण्यासाठी, ग्रामीण विकास मंत्रालय आणि कृषी व शेतकरी मंत्रालय पाहण्यासाठी, या दोघांनाही पाहण्यासाठी कोण आहे, नरेंद्र सिंग तोमर हे मंत्री आहे. नरेंद्र सिंग तोमर, सिंग तोमर ठीक आहे, हे मंत्री आहे. आता ग्रामीण व विकास मंत्रालय यांनी, तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सरस आजीविकी मेळावा, सरस आजीविकी मेळावा या योजनेला, या मेळाव्याला सुरुवात कोणत्या मंत्रालयाने केली होती, ग्रामीण विकास मंत्रालय. ग्रामीण विकास मंत्रालय या मंत्रालयाने सरस आजीविकी मेळावा या कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि ग्रामीण विकास मंत्रालय व कृषी शेतकरी मंत्रालय पाहण्यासाठी कोण आहे, नरेंद्र सिंग तोमर. नेक्स्ट बघा इथे पर्यावरण व सांस्कृतिक मंत्रालय, पर्यावरण व सांस्कृतिक मंत्रालय याला पाहण्यासाठी कोण आहे, याला पाहण्यासाठी प्रल्हाद सिंग पटेल, प्रल्हाद सिंग पटेल आहे ठीक आहे, प्रल्हाद सिंग पटेल. आता यांनी म्हणजे कोणी, पर्यावरण व सांस्कृतिक मंत्रालय यांनी काय सुरू केलेलं होतं, यांनी एक योजना सुरू केलेली होती ज्याचे नाव प्रसाद योजना. कोणती योजना, प्रसाद योजना. नंतर बघा ग्राहक कार्य अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, ग्राहक कार्य व अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालय याला पाहण्यासाठी कोण आहे, रामविलास पासवान. याला पाहण्यासाठी कोण आहे, रामविलास पासवान ठीक आहे. आता या मंत्रालयाने काय सुरू केलेलं होतं, या मंत्रालयाने मेरा राशन नामक एक मोबाईल ॲप्लिकेशन काढलेलं आहे, एक मोबाईल ॲप्लिकेशन मेरा राशन नामक. या मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण कोणी केले, ग्राहक कार्य अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने. त्याला पाहण्यासाठी रामविलास पासवान आहे. पर्यावरण व सांस्कृतिक विकास पाहण्यासाठी कोण आहे, प्रल्हाद सिंग पटेल. आणि प्रसाद या योजनेला सुरुवात कोणी केली होती, पर्यावरण व सांस्कृतिक विकास मंत्रालय. कृषी व शेतकरी मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय पाहण्यासाठी नरेंद्र सिंग तोमर आहे. ग्रामीण विकास मंत्रालय यांनी काय केलेलं होतं, सरस आजीविकी मेळावा सुरू केलेला होता. कृषी व शेतकरी मंत्रालय यांनी काय सुरू केलेलं आहे, सीड मिनी किट या कार्यक्रमाचा प्रारंभ केलेला आहे. बघा जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करा, तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. नेक्स्ट बघा नीती आयोगाच्या शाश्वत विकास ध्येय म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल भारत निर्देशांक 2020 ते 2021 वर्षासाठी प्रथम क्रमांकावरील राज्य कोणते, प्रथम क्रमांकावरील राज्य कोणते आहे, केरळ राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे. सेकंड क्रमांकावर हिमाचल प्रदेश आहे आणि थर्ड क्रमांकावर तामिळनाडू आहे. बघा पहिल्या क्रमांकावर केरळ, सेकंड क्रमांकावर हिमाचल प्रदेश, थर्ड क्रमांकावर तामिळनाडू आहे आणि लास्ट क्रमांकावर राज्य विचारलेलं आहे तर मी ते राज्य सांगत आहो, कोण आहे, लास्ट बिहार ठीक आहे, लास्ट बिहार. आता केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणी टॉप केले हे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. नेक्स्ट बघा जागतिक बँकेचे शैक्षणिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, जागतिक बँकेचे शैक्षणिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर इथे आपलं राईट आन्सर आहे रणजित सिंग डिसले यांची जागतिक बँकेचे शैक्षणिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली ठीक आहे. आता रणजित डिसले यांना एक आणखी अमेरिकेच्या स्टुडंट प्राईज अकॅडमीचे सदस्य सुद्धा निवडलेले आहे. रणजित डिसले यांना अमेरिकेच्या स्टुडंट प्राईज अकॅडमीचे सदस्य म्हणून सुद्धा निवडले गेलेले आहे रणजित डिसले यांना. आता रणजित डिसले हे सोलापूर जिल्ह्याचे आहे, हे कुठचे आहे, सोलापूर जिल्ह्याचे. कोण, रणजित डिसले हे कुठचे आहे, सोलापूर जिल्ह्याचे ठीक आहे. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये हे जिल्हा परिषद या शाळेत शिकवतात, तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता जिल्हा परिषद शाळासुद्धा कशी आहे ती. बघा इथे मी ऑप्शन घेतलेला आहे, आता ऑप्शनवर तुम्हाला मजा येऊन जाणार. बघा मरियन थंगावेलू ठीक आहे, मरियप्पन थंगावेलू पी इनियान राणी रामपाल, विनीस फोगाट रोहित शर्मा. बघा मरियप्पन थंगावेलू पी इनियान
राणी रामपाल, विनीत फोगाट आणि रोहित शर्मा या 5 व्यक्तींना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देण्यात आले होते. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार कोणा कोणाला देण्यात आले बघा. हे 5 व्यक्ती आहे: मरियप्पन थंगावेणू, पी इनियान, राणी रामपाल, विनीत फोगाट आणि रोहित शर्मा. या 5 जणांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आले. मरियप्पन थंगावेणू हे कोणत्या खेळाला बिलॉंग करतात? मरियप्पन थंगावेलू हे कोणत्या खेळाला बिलॉंग करतात? हे एक पॅरालिम्पिक आहे, जे हाय जम्पर आहे, पॅरालिम्पिकमध्ये हाय जम्पर. आणि पी इनियान हे कोण आहे? हे चेस खेळाडू आहे. राणी रामपाल ही हॉकी खेळाडू आहे. विनीत फोगाट ही कुस्ती खेळाडू आहे. आणि रोहित शर्मा तुम्हा सर्वांना माहीतच आहे, क्रिकेट खेळाडू आहे. आता या 5 जणांना काय भेटलेलं आहे? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. नेक्स्ट बघा, इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनचे नवीन सरचिटणीस कोण झाले? इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनचे नवीन सरचिटणीस कोण झाले? तर इथे आपलं राईट आन्सर आहे सिद्धार्थ जैन. कोण झालेले आहे? सिद्धार्थ जैन. ठीक आहे, सिद्धार्थ जैन हे कोण झाले? इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनचे नवीन सरचिटणीस झाले आहे. आता बघा, या क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला मजा येणार आहे. नंदा खरे हे कोण आहे? हे यांनी उद्या कादंबरी लिहिलेली आहे. नंदा खरे यांनी काय केलं? उद्या कादंबरी लिहिली. आणि या कादंबरीसाठी नंदा खरे यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार देण्यात आले. साहित्य अकॅडमी पुरस्कार नंदा खरे यांनी प्राप्त केले. आणि कोणत्या भाषेमध्ये? मराठी भाषेमध्ये. मराठी भाषेमध्ये साहित्य अकॅडमी पुरस्कार कोणाला भेटले आहे? नंदा खरे यांना. आणि कोणत्या कादंबरीसाठी? त्यांच्या उद्या पुस्तकासाठी, उद्या कादंबरीसाठी. इथे बघा, अनामिका काय आलेलं आहे? अनामिका. आता या अनामिका यांनासुद्धा साहित्य अकॅडमी पुरस्कार देण्यात आले. आणि यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं होतं? टोकरी में दिगांत की गाथा. कोणतं? टोकरी में दिगांत की गाथा. बघा, टोकरी में दिगांत की गाथा. टोकरी में दिगांत की गाथा हे पुस्तक कोणी लिहिलं? हे पुस्तक लिहिलेलं आहे अनामिका यांनी, टोकरी में दिगांत की गाथा. आणि यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार भेटलेला आहे हिंदी भाषेमध्ये. मराठी भाषेमध्ये नंदा खरे यांना उद्या पुस्तकासाठी, ठीक आहे, अनामिका यांना टोकरी में दिगांत की गाथा या हिंदी पुस्तकासाठी हिंदी भाषेमध्ये साहित्य अकॅडमी पुरस्कार भेटला. नंतर बघा, इथे अरुंधती सुब्रमण्यम कोण आहे? अरुंधती सुब्रमण्यम यांना इंग्रजी भाषेसाठी साहित्य अकॅडमी पुरस्कार भेटला. आणि यांना कोणत्या पुस्तकासाठी? व्हेन गॉड इज ट्रॅव्हलर या पुस्तकासाठी, ठीक आहे, व्हेन गॉड इज ट्रॅव्हलर या पुस्तकासाठी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, एव्हरेस्ट शिखर चढ करणारे पहिले अंध आशियाई व्यक्ती कोण? एव्हरेस्ट शिखर वर चढ करणारे पहिले अंध आशियाई व्यक्ती कोण? तर इथे आपलं राईट आन्सर आहे झँग हॉंग, जे चीनचे आहे. झँग हॉंग जे कुठचे आहे? चीनचे. आणि हे पहिले अंध आशियाई व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट शिखरवर चढ केली. ठीक आहे, आशियाई हां. आणि जगातून हे तिसरे आहे. जगातून कितव्या क्रमांकाचे आहे? तिसऱ्या. आता पहिल्या क्रमांकामध्ये जगात कोण होते? इरिक वेनमायर हे जगातील पहिले होते. आता हे कोणत्या देशाला बिलॉंग करतात याचे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. नंतर बघा, अरुणिमा सिन्हा ही भारताची पहिली अपंग महिला आहे. ही भारताची पहिली अपंग महिला आहे जिने अटलांटिका शिखरवर चढ करणारी कोणती महिला आहे? सर करणारी अरुणिमा सिन्हा आहे. कोण आहे? अरुणिमा सिन्हा. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय दूध व्यवसाय महासंघाचे संचालक म्हणून निवडले गेले. कोण निवडले गेले? बघा, आंतरराष्ट्रीय दूध व्यवसाय महासंघाचे संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? ठीक आहे, कोणाची निवड करण्यात आली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे आर एस सोडी यांची आंतरराष्ट्रीय दूध व्यवसाय महासंघाचे संचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे आर एस सोडीची. नंतर बघा, इथे मी ऑप्शन घेतलेला आहे शरद पगारे. काय ऑप्शन घेतलेलं आहे? शरद पगारे यांना व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला 2020चा व्यास सन्मान पुरस्कार शरद पगारे. डॉक्टर शरण कुमार लिंबाडे यांना सरस्वती पुरस्कार. डॉक्टर शरण कुमार लिंबाडे यांना सरस्वती पुरस्कार. नंतर बघा, आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे, बघा, आंतरराष्ट्रीय दूध व्यवसाय महासंघाचे संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आर एस सोडीची. शरद पगारे यांना व्यास सन्मान. डॉक्टर शरण कुमार लिंबाडे यांना सरस्वती सन्मान. नंतर बघा, इथे आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. नेक्स्ट बघा, आजची पहिली न्यूज, जागतिक पर्यावरण दिवसाची
जागतिक पर्यावरण दिवस याची संकल्पना इकोसिस्टम रिस्टोरेशन, जागतिक पर्यावरण दिवस याची संकल्पना इकोसिस्टम रिस्टोर ही कोणी सांगितलेली आहे, हे युनेस्कोद्वारे आहे. इकोसिस्टम रिस्टोरेशन ही कोणाद्वारे आहे, युनेस्कोद्वारे, ठीक आहे. आता रीइमॅजिनेशन, रिक्रिएट रिस्टोर ही कोणाद्वारे आहे, ही युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामद्वारे आहे. रीइमॅजिन रिक्रिएट रिस्टोर ही युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामद्वारे आहे, आणि इकोसिस्टम रिस्टोरेशन ही युनेस्कोद्वारे आहे. कशाच्या संकल्पना आहे, या जागतिक पर्यावरण दिवसाच्या. आता जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो, 5 जूनला, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आणि या दोन्ही ज्या संकल्पना आहे या आठवण ठेवा, पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात, कारण महत्त्वाचा दिवस आहे आणि तुम्हाला माहीतच आहे ऑक्सिजनची कमी भासत आहे कशामुळे, ते तुम्हालासुद्धा माहीत आहे. बघा नेक्स्ट, लष्करी कार्य विभागात नवीन संयुक्त सचिव, म्हणजेच नौदल आणि संरक्षण कार्यकारी कर्मचारी जे हे पद सांभाळणारे पहिले सशस्त्र दल अधिकारी रिअर ॲडमिरल कपिल मोहन धीर आहेत. लष्करी कार्य विभागात नवीन संयुक्त सचिव नौदल आणि संरक्षण कर्मचारी जे हे पद सांभाळणारे पहिले सशस्त्र दल अधिकारी रिअर ॲडमिरल कपिल मोहन धीर आहेत, ठीक आहे. कपिल मोहन धीर आहे. नेक्स्ट बघा, भारत देश वर्ष 2023 स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करणार आहे. भारत देश वर्ष 2023 स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करणार आहे, म्हणजेच क्लीन एनर्जी मिनिस्टरियल जी बैठक आहे त्याचे आयोजन कुठे होणार आहे, 2023 भारतामध्ये, ठीक आहे. बघा, स्वच्छ ऊर्जा मंत्री स्तरीय बैठक, 11वी जी बैठक होती 2020 11वी बैठक 2020 सौदी अरब येथे झालेली होती. 12वी जी बैठक होती 2021 ती कुठे झाली आहे, चिलीला. 13व्या क्रमांकाची 2022 कुठे होणार आहे, अमेरिकेला. 14व्या क्रमांकाची 2023 भारतामध्ये. स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठक बघा, 11वी सौदी अरबने केली होती 2020, 12वी चिली या देशात होत आहे 2021, 13वी जी बैठक आहे ती अमेरिकेला होणार आहे 2022, 14वी जी बैठक आहे ती भारतामध्ये होणार आहे 2023. नेक्स्ट बघा, आशा करतो तुम्हाला सेशन नक्की आवडत असेल, प्लीज सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून माझा आत्मविश्वास वाढणार आणि मी तुमच्यासाठी नवीन गोष्टी आणखी प्रोव्हाइड करणार, ज्या पद्धतीने आज मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या त्या पद्धतीने. बघा, शैक्षणिक शिक्षण संसाधने या श्रेणीत लंडन बुक फेअर या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार जिंकणारी संस्था चेन्नईची कराडीपत एज्युकेशन कंपनी ही आहे. शैक्षणिक शिक्षण संसाधने या क्षेत्रातील लंडन बुक फेअर या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार जिंकणारी संस्था चेन्नईची कराडीपत एज्युकेशन कंपनी ही आहे. नेक्स्ट बघा, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सेज या उपक्रमाचा प्रारंभ केला. सेज या उपक्रमाचा प्रारंभ सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने केलेला आहे. आता या मंत्रालयाला पाहण्यासाठी कोण आहे, थावरचंद गेहलोत आहे आणि यांनी कोणत्या योजनेला प्रारंभ केलेला आहे, सेज. आता सेज जी ही योजना आहे ही वृद्ध महिलांसाठी आणि वृद्ध पुरुषांसाठी आहे. वृद्ध महिला आणि पुरुषांसाठी सेज ही योजना कोणी सुरू केलेली आहे, थावरचंद गेहलोत, जे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय पाहतात, ठीक आहे, सेज या योजनेला. आणि ही योजना तुम्हाला समजलंच आहे वृद्धांसाठी आहे. आता सेजचे फुलफॉर्मसुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात, सेजचे फुलफॉर्मसुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जातात. सिनियर एजिंग ग्रोथ इंजिन, ठीक आहे. सेजचे फुलफॉर्म सिनियर एजिंग ग्रोथ इंजिन. या उपक्रमाचा प्रारंभ कोणी केलेला आहे, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने, ज्याला पाहण्यासाठी थावरचंद गेहलोत आहे. आणि ही योजना वृद्धांसाठी आहे, हे आठवण ठेवा. नेक्स्ट बघा, आय सी सी हंड्रेड पर्सेंट क्रिकेट फ्युचर लीडर प्रोग्राम यासाठी भारतीय प्रतिनिधी म्हणून विजयालक्ष्मी नरसिम्हन करायचे, विजयालक्ष्मी नरसिम्हन आणि हरिणी
राणा आणि हरिणी राणा या दोन भारतीय महिलांची निवड करण्यात आली. ICC 100% क्रिकेट फ्युचर लीडर प्रोग्राम यासाठी भारतीय प्रतिनिधी म्हणून विजयालक्ष्मी नरसिम्हा आणि हरिणी राणा या दोन भारतीय महिलांची निवड करण्यात आली आहे. ह्या आपल्या विजयालक्ष्मी नरसिम्हा आहे आणि या हरिणी राणा आहे. या दोघींची निवड ICC 100% क्रिकेट फ्युचर लीडर प्रोग्रॅमसाठी करण्यात आलेली आहे ॲज अ प्रतिनिधी म्हणून. ICCबद्दल मी तुम्हाला मॅक्झिमम वेळा सांगितलेलं आहे. ICCचे मुख्यालय दुबईला आहे आणि ICCचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहे, ग्रेग बार्कले जे न्यूझीलंडचे आहे, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे, मनु सहाय. ठीक आहे, नेक्स्ट बघा. बेकायदेशीर विना नोंद आणि अनियंत्रित मासेमारीच्या विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 5 जूनला साजरा केला जातो. बेकायदेशीर विना नोंद आणि अनियंत्रित मासेमारीच्या विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 5 जूनला साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल डे फॉर द फाईट अगेन्स्ट इलिगल अनरिपोर्ट अँड अनरेग्युलेटेड फिशिंग. इंटरनॅशनल डे फॉर द फाईट अगेन्स्ट इलिगल अनरिपोर्टेड अँड अनरेग्युलेटेड फिशिंग 5 जूनला साजरा केला जातो हा दिवस. नेक्स्ट बघा, वर्ष 2021-22 मध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादित म्हणजे GDP स्थूल आंतरदेशीय म्हणजेच उत्पादित GDP दर 9.5% करा आणि 9.5% इतका राहील असा अंदाज रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हणजेच भारतीय रिझर्व बँकने सांगितलेला आहे. वर्ष 2021-22 स्थूल आंतरदेशीय उत्पादित म्हणजे GDP दर 9.5% इतका राहील असा अंदाज भारतीय रिझर्व बँकने लावलेला आहे. आता बघा, इथे भारतीय रिझर्व बँक स्थापना कधी झालेली आहे, 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व बँकची स्थापना झाली आहे आणि याचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्राला आहे. गव्हर्नर कोण आहे, शक्तिकांत दास, जे 5व्या क्रमांकाचे आहेत, जे 25व्या क्रमांकाचे अध्यक्ष गव्हर्नर आहे. नंतर बघा, हे लेटेस्टमधलं जे आहे रेपो रेट, रिझर्व रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी हे लेटेस्टमधलं आहे आणि हे तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकते. तर याला बघा, रेपो दर किती आहे 4%, रिव्हर्स रेपो दर किती आहे 3.35%, बँक रेट किती आहे 4.25%, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर किती आहे 4.25%. बघा, रेपो रेट किती आहे 4%, रिझर्व रेपो रेट 3.35%, बँक रेट 4.25%, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर 4.25%. बघा, जर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल जेव्हाही मी अपलोड केला व्हिडिओ तेव्हा. आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.